नाबालिग साथी सहित एक शातिर वाहन चोर को पुलिस ने गिरफ्तार किया है। उसके पास से चोरी की 6 दोपहिया गाड़ियां बरामद हुई। मिली जानकारी के अनुसार कुछ दिन पहले फिरियादी सचिन मारुति गोडबोले प्लॉट नंबर 4 PNT कॉलोनी मानकापुर निवासी अपनी दोपहिया गाड़ी मानकापुर स्थित एलेक्सी अस्पताल के सामने खड़ी की थी और अपने पिता को देखने के लिए अस्पताल में गए थे। कुछ देर बाद जब सचिन वापस आए तब उनकी दोपहिया गाड़ी वहां पर दिखाई नहीं दी। इधर उधर कुछ देर तलाश करने के बाद भी जब उनकी गाड़ी नहीं मिली तो इसकी रिपोर्ट मानकापुर पुलिस थाने में की थी। फिरियादी की रिपोर्ट पर कलम 379 भारतीय दंड विधान के तहत मामला दर्ज किया गया था। जांच के दौरान पुलिस को आरोपी असलम उर्फ गुड्डू मोहम्मद मकसूद अंसारी संदिग्ध हालत में दोपहिया गाड़ी पर अपने नाबालिग साथी के साथ घूमते हुए मिला था, जिसने पूछताछ में नागपुर शहर में विभिन्न पुलिस थाना अंतर्गत 7 चोरी की वारदात को अंजाम देने की बात कबूल की है। इन आरोपियों के पास से मानकापुर पुलिस थाना के अंतर्गत चुराई गई 3 दोपहिया गाड़ियां सहित गिट्टी खदान, जरीपटका और कपिल नगर थाना क्षेत्र से भी चुराई गई 3 दोपहिया गाड़ियां बरामद की है, जिनकी कुल कीमत 1,63,000 रुपए थी। इस पूरी कार्रवाई को पुलिस निरीक्षक गणेश ठाकरे के नेतृत्व में पुलिस उप निरीक्षक कैलाश मगर, पोहबार रविंद्र भुजाड़े, नापोसी अंकुश राठौड़, अजय पाटिल, पोशी रोशन वाड़ीभस्मे, चंद्रशेखर फलके आदि ने यशस्वी रूप से अंजाम दिया। मानकापुर पुलिस स्टेशन ला वाहन चोरी के गुन्या मध्ये मोहम्मद असलम उर्फ गुड्डू मोहम्मद युसुफ अंसारी वय 24 वर्ष हा सध्या डोबीनगर मोमिनपुरा एरियात राहते, त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करून त्याच्याकडून 6 वाहन डिटेक्ट केलेले आहे। पोलीस स्टेशनचे 3 गुन्ह्यामधले वाहन आणि कपिलनगर गिट्टी खदान जरीपटका या 3 गुन्ह्यातले वाहन डिटेक्ट केलेले आहे। त्याच्यासोबत एक विधी नगरचा बालकसुद्धा होता, तर हे मिळून वाहन चोरी करत होते आणि बाहेर कुठंतरी विकत होते। तर अशा पद्धतीचे अजून त्यांच्याकडून बरेचसे वाहन रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे। त्यांच्या PCR आहे सध्या, या आरोपीचा PCR घेऊन यांची गँग आहे का याचासुद्धा तपास केला जात आहे आणि अधिक कोणते वाहन कुठून चोरलेलं आहे त्याची त्याच्याकडून माहिती घेऊन तपास सुरू आहे। पाचपावलेला गुन्हा दाखल आहे त्याच्यावर, याच्या अगोदर आरोपीवर, आणि अजून कुठं गुन्हा दाखल आहे त्याची माहिती घेऊन समोर तपास सुरू आहे। मानगाव पोलीस स्टेशनला 4 तारखेच्या रात्रीच्या 12:30 वाजताच्या सुमारात एक झगडा झाला किरकोळ कारणावरून, रॅड ड्रायव्हिंग करताना बाहेर अटकलं त्याच्यावरून झगडा झाला आणि त्या झगड्याचा रूपांतर थोड्या मोठ्या झगड्यामध्ये होऊन पोलीस स्टेशनला 307 आणि राईटचा गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये फिर्यादी अंजुम परवेज वल्द अब्दुल कयू हा जखमी आहे, मे हॉस्पिटलला सध्या भरती आहे, याला त्याच्याच वस्तीत राहणारे आरोपी मोहम्मद असलम उर्फ अम्मू, मोहम्मद रईस, अनवर सरवर, इरफान शेख हे सर्व ताजनगर झोपडपट्टीतलेच आहे। त्याने चाकूनं मारहाण केली आणि जखमी केले, त्यावरून तो गुन्हा दाखल आहे। आरोपी आम्ही लगेच त्या 8 तासामध्ये अटक केले आहे पूर्ण। सुरुवातीला 4 आरोपीचे नाव दिलेले आहे, इतर 3 असे एकूण 5 आरोपी अटक केलेले आहे। त्याच्यामधले 1-2 अजून निष्पन्न व्हायचे आहे। त्यांच्यावर याच्या अगोदर पोलीस स्टेशनला कोणतेही गुन्हे नाही आहे, अकस्मात कारणावरून त्यांचा झगडा होऊन हा प्रकार झालेला आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोब्रागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBC News नागपूर।